नमस्कार नमस्कार मेरे प्यारे देश माझ्या प्रिय आज आज मी मी आपल्या भाषणाचा प्रारंभ एक प्रारंभामधल्या एक वेद बात एका ता उद्धृतानं करू इच्छितो कृतम मे दक्षिणे कृतम मे दक्षिणे हस्ते जयो मे जयो मे सौ आहिता या श्लोकाकडे भारताच्या संदर्भातून आपण पाहिलं तर त्याचा अतिशय सोपा आणि साधा सरळ अर्थ असा आहे की आपल्या देशानं एकीकडे कर्तव्याचं पालन केलं तर दुसऱ्या बाजूला तर तर त्याला खूप मोठं यशही मिळाल भारता काल भारतानं काल एकवीस ऑक्टोबर रोजी लसीच्या एक, लसी एक अब्ज म्हणजेच शंभर कोटी मात्रा देण्याचं कठीण तरीही असामान्य लक्ष प्राप्त केलं आहे या यशामागे एकशे तीस कोटी देशवासियांची कर्तव्य शक्ती पणाला लागली आहे म्हणूनच हे यश संपूर्ण भारताचं यश आहे प्रत्येक देशवासियाच यश आहे मी सर्व अगदी यासाठी मनापासून हृदयापासून अभिनंदन करतो मित्रांनो कोटी लसीच्या मात्रा केवळ हा केवळ एक आकडा नाही देश के हे देशाच्या सामर्थ्याच प्रतिबिंब आहे इतिहासाच्या नवीन अध्यायाची ही एक रचना आहे हे त्या नवभारताच चित्र आहे जो अतिशय अवघड वाटणार लक्ष निर्धारित करून ते प्राप्त करणं जाणतो हे त्या नवभारताच चित्र आहे जो आपल्या संकल्पांना सिद्धीस नेण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करतोय मित्रांनो आज अनेक लोक भारतात राबवलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची तुलना जगातल्या इतर देशांसोबत करत आहेत भारतानं ज्या वेगानं शंभर कोटी मात्रा देण्याचा एक अब्जाचा आकडा पार केला आहे त्याच कौतुकही होत आहे पण या संबंधीच्या विश्लेषणामध्ये एक गोष्ट सामान्यपणे दुर्लक्षित होते ती म्हणजे आपण सुरुवात कुठून केली आहे जगातल्या इतर मोठ्या देशांना लस निर्मितीसाठी संशोधन करणं लसीचा शोध लावणं अशा अनेक गोष्टींचा अनेक दशकांपासून अनुभव आहे ही कौशल्य पण त्यांच्याकडे आहेत भारत त्यांच्याकडे तज्ज्ञ मंडळी आहेत या देशांनी बनवलेल्या लसींवरच भारत आजवर अवलंबून होता आपण लस बाहेरून मागवत होतो याच कारणामुळे ज्यावेळी शंभर वर्षातली सर्वात मोठी महासाथ आली त्यावेळी भारताविषयी अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले भारत या महामारीच्या विरोधात लढू शकेल भारत दुसऱ्या देशांकडून लसी खरेदी करण्यासाठी भारत इतका प्रचंड पैसा कुठून आणणार भारताला लस कधी मिळणार भारतातल्या लोकांना लस मिळेल की नाही महामारीचा प्रसार रोखण्यासाठी भारत आपल्या देशातल्या इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या लोकांना लस देऊ शकणार आहे का असे अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रश्न होते पण आज लसीच्या शंभर कोटी मात्रा देऊन भारतानं प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं आहे भारतानं आपल्या नागरिकांना लसीच्या शंभर कोटी मात्रा दिल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्याही मोफत पैसे न घेता मित्रांनो कोटी लसीकरण मात्रांचा एक प्रभाव हा सुद्धा असेल कि जग आता कोरोना पासून सर्वाधिक सुरक्षित मानेल एक फार्मा हब म्हणजेच औषधालय म्हणून भारताला जगात जी मान्यता मिळाली आहे तिला अधिक बळ मिळेल संपूर्ण जग आज भारताच्या या सामर्थ्याकडे पाहत आहे भारताच सामर्थ्य अनुभवत आहे लसीकरण अभियान सबका सबका सब विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास याच जिवंत उदाहरण आहे कोरोना कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून भी ही भीती सुद्धा व्यक्त केली जात होती कि भारत की भारतासारख्या लोकशाही देशात या महामारी विरुद्ध लढणं खूप कठीण असेल भारतासाठी भारताच्या लोकांसाठी असंही म्हटलं जात होत की तेवढा संयम तेवढी शिस्त इथे पाहायला मिळेल लोकशाहीचा अर्थ आहे सबका साथ सर्वांना बरोबर घेऊन देशानं सर्वांना लस मोफत लसीच अभियान सुरू केलं गरीब, गरीब श्रीमंत गाव शहर दूर दूर पर्यंत देशाचा एकच मंत्र राहिला की हा आजार जर कुठलाही भेदभाव करत नाही तर लसीकरणातही भेदभाव होऊ शकत नाही म्हणूनच हे सुनिश्चित करण्यात आलं की लसीकरण अभियानावर व्ही आय पी संस्कृतीच चा वर्चस्व चालणार नाही कुणी कितीही मोठ्या पदावर का असे ना कितीही श्रीमंत का असे ना त्याला लस सामान्य नागरिकांप्रमाणेच मिळेल आपल्या देशासाठी असंही म्हटलं जात होत कि, कि इथे लो, बहुतांश लोक लस टोचून घेण्यासाठी येणारच नाहीत जगातल्या अनेक मोठ्या विकसित देशांमध्ये आजही लस घेण्याबाबत संकोच हे एक मोठं आव्हान बनलं आहे मात्र भारताच्या लोकांनी शंभर कोटी लसींच्या मात्रा घेऊन अशा लोकांना निरुत्तर केला आहे मित्रांनो कोणत्याही अभियानात जेव्हा सर्वांचे प्रयत्न सर्वांचे प्रयत्न जोडले जातात तेव्हा ते असामान्य परिणाम दिसून येतात आपन महामारी विरोधात देशाच्या लढाईत लोक सहभागाला आपली पहिली ताकद बनवलं पहिला सुरक्षात्मक उपाय बनवला देशानं एक आपल्या एकजुटीला ऊर्जा देण्यासाठी टाळ्या वाजवल्या थाळ्या वाजवल्या दिवे पेटवले तेव्हा काही लोकांनी म्हटलं होतं की यामुळे आजार पळून जाईल का लेकिन त्या मात्र आपण देश एक देशाची एकता दाखवली सामूहिक सामूहिक शक्तीची जागृती दाखवली इसी ताकत ने? याच सामर्थ्यामुळे कोविड लसीकरणात आज देशानं एवढ्या देश कमी वेळात शंभर कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे कितीतरी वेळा आपल्या देशानं एक एका दिवसात एक, एक कोटी लसीकरणाचा आकडा लसी पार केला हे खूप मोठं सामर्थ्य आहे व्यवस्थापन कौशल्य आहे उत्तम वापर आहे जो आज मोठ मोठ्या देशांकडे सुद्धा नाही भारताचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम विज्ञानाच्या कुशीतून जन्माला आला आहे वैज्ञानिक शास्त्राच्या आधारे तो बहरला आहे आणि वैज्ञानिक पद्धतीनच तो चोहो बाजूंना सर्व दिशांपर्यंत पोहोचला आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं ही एक अभिमानाची गोष्ट आहे की भारताचा संपूर्ण लसीकरणाचा कार्यक्रम विज्ञानातून जन्मलेला वैज्ञानिक पद्धतीनं राबवलेला आणि विज्ञानाधारित आहे लस बनवण्यापासून ते लस टोचण्यापर्यंत या संपूर्ण अभियानामध्ये प्रत्येक ठिकाणी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून दुखोर दुखोर विचार केला आहे आपल्या समोर लस निर्मिती पासून आव्हान होत तसंच लस उत्पादनाच्या प्रमाणाचंही आव्हान होतं एवढा मोठा देश आणि एवढी प्रचंड लोकसंख्या त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये दूर अति दुर्गम भागांमध्ये वेळेवर लस पोहोचवणं हे काम भगीरथ कार्यापेक्षा सोपं कमी सहज नव्हतं पण वैज्ञानिक पद्धतीनं आणि नवनवीन संशोधनांमुळे देशानं या आव्हानांना प्रश्नांना उत्तर शोधली असामान्य वेगानं स्रोतांचा ओघ वाढवण्यात आला कोणत्या राज्याला लसीच्या किती मात्रा कधी मिळाल्या पाहिजेत कोणत्या भागामध्ये किती लसी पोहोचल्या पाहिजेत यासाठीही वैज्ञानिक सूत्रांच्या मदतीनं काम करण्यात आलं आपल्या देशानं कोविन कोविन प्लॅटफॉर्म म्हणजेच कोविन डिजिटल माध्यमाची जी व्यवस्था बनवली आहे ती सुद्धा संपूर्ण जगाच्या दृष्टीनं आकर्षणाचा केंद्र बनली आहे भारतामध्ये बनलेल्या कोविन प्लॅटफॉर्मनं केवळ सामान्य लोकांची सुविधा झाली असं नाही तर आपल्या वैद्यकीय कर्मचारी वर्गाचं काम सुकर सुलभ सोपं केलं मित्रांनो आज सगळीकडे विश्वास व्यक्त होत आहे उत्साह आहे उमंग हर्षोल्लास आहे समाज समाजापासून ते आर्थिक क्षेत्रापर्यंत प्रत्येक स्तरावर पाहिलं तर आशावाद ऑप्टिमिजम आशावाद, आशावाद, आप्टिमिजम, आशावाद नजरेस पडतोय तज्ज्ञ आणि देश, देश परदेशातल्या अनेक संस्था भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी अतिशय सकारात्मक आहेत आज भारतीय कंपन्यांमध्ये फक्त केवळ विक्रमी गुंतवणूक होत आहे असं नाही तर युवा वर्गासाठी रोजगाराच्या रोजगार नवनवीन संधी सुद्धा निर्माण होत आहेत स्टार्टअप्स मध्ये विक्रमी गुंतवणुकीसोबतच विक्रमी स्टार्टअप्स युनिकॉर्न बनत आहेत गृहनिर्माण क्षेत्रामध्येही नवीन चैतन्य दिसून येत आहे गेल्या काही महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या कितीतरी सुधारणांमुळे कितीतरी नव उपक्रमांमुळे गतीशक्ती पासून ते नवीन ड्रोन धोरणापर्यंत हे कार्य भारताची अर्थव्यवस्था अधिक वेगानं पुढे जाण्यासाठी मोठी आणि महत्वाची भूमिका बजावणार आहे कोरोना काळामध्ये कृषी क्षेत्रानं आपल्या अर्थव्यवस्थेला समर्थपणे सांभाळ विक्रमी स्तरावर अन्नधान्याची सरकारी खरेदी होत आहे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये पैसे थेट जमा होत आहेत लसीकरणाचं प्रमाण वाढण्याबरोबरच आर्थिक सामाजिक कार्यक्रम असो क्रीडा क्षेत्र असो पर्यटन असो मनोरंजन असो सर्व क्षेत्रात सगळीकडे आता सकारात्मक कामांना वेग आला आहे सण उत्सवांच्या काळामध्ये या सर्व गोष्टींना आणखी वेग मिळेल आणि बळकिटीही मिळेल मित्रांनो एक काळ असा होता अमुक एक देश मेड इन अमुक एक देश अशी एक जणू क्रेज असायची खूप मोठी क्रेज असायची मात्र आज प्रत्येक देशवासीय आता प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत कि मेड इन इंडियाची ताकद खूप मोठी आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की एखादी गोष्ट बनवण्यासाठी पुण्या एखाद्या भारतवासियानं धाम गाळला आहे जी मेड इन इंडिया आहे तीच वस्तू खरेदी करण्यावर आपण सर्व भारतवासियांनी भर दिला पाहिजे आणि ही गोष्ट सर्वांच्या प्रयत्नानच शक्य होणार आहे स्वच्छ ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियान एक जनआंदोलन जन बनलं तसच भारतामध्ये बनवण्यात आलेली वस्तू खरेदी करणं भारतीयांनी तयार केलेली गोष्टच विकत घेणं व्होकल फॉर लोकल हे आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारात उतरवावंच लागेल आणि मला विश्वास आहे की सर्वांच्या प्रयत्नांनी आपण हे, हे सुद्धा करूनच दाखवू आपण आठवा पिछली दिवाळी मागच्या दिवाळीत प्रत्येकाच्या मनात डोक्यात एक प्रकारचा तणाव होता दबाव होता मात्र या दिवाळीमध्ये शंभर कोटी लसींच्या मात्रांमुळे सर्वांच्या मनात एक विश्वासाचा भाव भावना निर्माण झाली आहे जर माझ्या देशाची लस मला संरक्षण देऊ शकते तर मग माझ्या देशाचं उत्पादन माझ्या देशात बनवलेली वस्तू सामान माझी दिवाळी आणखी जास्त भव्य दिव्य बनवू शकते दिवाळी दिवाळीच्या काळात होणारी विक्री एका बाजूला एक आणि संपूर्ण वर्षभरामध्ये होणारी विक्री, विक्री एक एका बाजूला असते आपल्याकडे दिवाळीच्या काळात सणांच्या काळात विक्री एकदम वाढते लसीच्या शंभर कोटी मात्रा आपल्या लहान लहान दुकानदारांना आपल्या छोट्या छोट्या उद्योजकांना आपल्या पदपथावरील विक्रेत्यांना अशा सर्व लोकांसाठी आशेचा किरण बनून आली आहे आज आपल्या समोर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संकल्प आहे त्यामुळे आपल्याला हे यश एक नवीन आत्मविश्वास देणार आहे आपण आज असं म्हणू शकतो की देश मोठ लक्ष निश्चित करण आणि ते साध्य करण अतिशय चांगल्या पद्धतीनं जाणून आहे यासाठी आपल्याला सतत दक्ष राहण्याची सावध राहण्याची गरज आहे आपल्याला निष्काळजी राहून चालणार नाही कवच कवच कितीही उत्तम असो कवच कितीही आधुनिक असो कवच आहे म्हणून सुरक्षेची संपूर्ण हमी असो तरीही जोपर्यंत जो युद्ध सुरू आहे तो पर्यंत शस्त्र खाली ठेवून चालणार नाही माझा आग्रह आहे विनंती आहे की आपण सर्वांनी आपापले सर्व सण समारंभ संपूर्णपणे सतर्क राहून साजरे करायचे आहेत आणि मास्कचा जर विचार केला तर कधी कधी पण आता तर डिझाईनच्या दुनियेत मास्क ने सुद्धा प्रवेश केलाच आहे म्हणून माझं म्हणणं इतकंच आहे की ज्याप्रमाणे आपण पायामध्ये चप्पल पादत्राणं घालूनच बाहेर पडतो ही आपल्याला सवय लागली आहे ना मग अगदी त्याचप्रमाणे मास्क लावणं हा एक आपला सहज स्वभाव सवय बनवली पाहिजे ज्याने आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं ज्यांनी लस घेतली आहे इतरांनी लस घ्यावी म्हणून प्रोत्साहन मला संपूर्ण विश्वास आहे की आपण सर्वजण मिळून प्रयत्न केला तर कोरोनाला आणखी लवकर हरवणं शक्य होईल आपल्या सर्वांना आगामी सण सर उत्सवानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा खूप खूप आभार